I have just seen the films made by the students of L.S. Raheja Technical Institute, Worli, Department of Digital Filmmaking. The films that I have seen just now are really very well made, and it gives a feeling that the students have picked up filmmaking very well, which shows the efforts that the faculty at the institute have taken. And the films that are made here, they give you a sense of oneness, the unity of all these students. Everyone has put in their individual effort, and it shows, it reflects in the films that they have made. I think they will do well in the career when they will go out and work in the field of cinema, filmmaking, and I wish them all the success in their future career. L.S. Raheja Technical Institute, Worli, unki Department of Digital Filmmaking ki taraf se abhi haal hi mein maine kuch filmein dekhi jo unke students ne banayi hain. Bahut acha laga. Kafi professional approach laga kuch kuch filmon mein. Most of them were very contemporary. Aur ek oneness tha, ek unity thi bachchon mein film banate waqt. Aur jitni bhi faculties hain jo unhe sikhai jati hain yahan pe, usme ek professionalism laga mujhe. Technically also they were very good. सब्जेक्ट वाइज गुड, स्क्रिप्टिंग अच्छी कर लेते हैं बच्चे. तो मुझे लगता है कि जो ये युवा पीढ़ी है, न्यू जनरेशन है, अगर वो चाहती है कि फिल्मों में अगर वो कुछ कंस्ट्रक्टिव काम करना चाहती है, तो मुझे लगता है ऐसी जो इंस्टीट्यूशंस बन गई है, जैसे ये L.S. Raheja है विच इज़ वेरी गुड, उनके पास उन्होंने बहुत बड़ा प्लेटफॉर्म बच्चों के लिए खड़ा किया है और उनके एफर्ट्स नज़र आते हैं, तो मुझे लगता है कि यंग जनरेशन ने इसका बहुत अच्छा फ़ायदा उठाना चाहिए. As L.S. Raheja Technical Institute, Worli, Department of Digital Filmmaking, या डिपार्टमेंटला आज मी परीक्षक म्हणून आलो होतो, आणि आज मला ज्या फिल्म्स बघायला मिळाल्या त्या बघून मला असं वाटतं की आज एक मला शाळा बघायला मिळाली. प्रत्येक कलाकाराची कुठून तरी सुरुवात झालेली असते, प्रत्येक कलाकाराचं स्वतंत्र एक स्कूल असतं, स्वतंत्र विद्यापीठ असतं, आणि तसंच मी म्हणेन स्वतःचं एक प्राथमिक शिक्षण कुठेतरी झालेलं असतं. आज मला वाटतं जे कोणी मोठे कलाकार किंवा मोठे टेक्निशियन्स आणखीन काही वर्षानंतर आम्हाला बघायला मिळतील, त्यांचं आज प्राथमिक शिक्षण आणि त्याच्यानंतर जी पहिली परीक्षा आज आम्हाला बघायला मिळाली. मला वाटतं की आज हे टेक्निकल शिक्षण एखाद्या टेक्निकल इन्स्टिट्यूटमधनं घेणं फार गरजेचं आहे. याचं कारण आज फ्लोअरवर गेल्यानंतर तुमची पाठी कोरी असेल तर ते नाही चालत. आणि आणखीन एक गैरसमजही असतो की जर तुमच्या मागे कोणी गॉडफादर नसेल तर इंडस्ट्रीत तुमचं काही होऊ शकत नाही. मला वाटतं गॉडफादर असायचे दिवस संपलेत, याचं कारण तुमच्याकडे जर भक्कम पाया असेल आणि चांगलं शिक्षण बरोबर असेल तर मला वाटतं तुमचं शिक्षण तुमचं गॉडफादर असू शकतो. आणि आज जे इकडे बघायला मिळालं यानंतर मला असं वाटतंय की पहिली पायरी होती, अजून बऱ्याच इयत्ता बाकी आहेत, अजून स्कॉलरशिप्स बाकी आहेत, अजून ह्यांना बरंच जग बघायचं आहे, पण जग बघायचा चष्मा त्यांना आज नक्की मिळालेला आहे. आणि यातून हे टेक्निशियन्स म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून, सिनेमॅटोग्राफर म्हणून, एडिटर म्हणून यातलीच मुलं पुढे येतील.